मी काय करतो, शुद्ध तुमच्या अंगावर पडेल बाजूला, हे बघा हे पाणी तयार झालं, हे लिक्विड आहे. आत्तापर्यंत आपण काय केलं, जे काही लिक्विड बनवलं ते गाळलं, पण या ठिकाणी हे जे लिक्विड तयार झालं या बॅक्टेरियाने हे एकदम शुद्ध लिक्विड तयार केलं, याला गाळायची गरज नाही. याच्यामध्ये काय काय, याच्यामध्ये नत्र, स्फुरद, पालाश, 16 प्रकारचे अन्न घटक, अतिसूक्ष्म घटक, हे सगळे याच्यात तयार झाले आणि हे वनस्पतीला आपण दिले. आता हे काम काय करतं, आता आपण सर्व शेतकरी आहात, आपल्याला माहिती आहे, एक ट्रॅक्टर शेणखत जर आपण शेतामध्ये टाकलं तर साधारणपणे त्याला वनस्पतीला लागू होण्यासाठी किती दिवस लागतात? 365 दिवस. बरोबर, ते 20-21 दिवसानंतर त्याची प्रक्रिया चालू होते. पण हे पाणी आपण ड्रीपद्वारे सोडतो, या ठिकाणी नळी जोडलेली आहे, हे डायरेक्टली पाणी लिक्विडद्वारे जातं. दुसऱ्या दिवसापासून याचं काम चालू झालं, म्हणजे शेतकऱ्यानं काय केलं, नॅनो टेक्नॉलॉजी वापरून या ठिकाणी हा फुगा बसवला आणि देशी गाईच्या शेणापासून, गोमूत्रापासून हे लिक्विड तयार झालं. त्यामुळं काय झालं, शेतकऱ्याची लिकेज बंद झाली. रासायनिक कोणतंही खत तुम्हाला शेतीला द्यायची गरज नाही. माझा बाप, माझा आजोबा जे उत्पन्न काढायचं तेच उत्पन्न आता या ठिकाणी बनेल, पण ही टेक्नॉलॉजी वेगळी. जर आपण अशी शेती केली तर आपल्याला जो पहिला फोन करतो दुकानदार खताचा आणि औषधाचा, त्याची इथं बिलकुल पैसे देण्याची गरज नाही. दुसरी गोष्ट, याच्यामुळं काय झालं, शेतीचा सेंद्रिय कर्ब टिकून राहिला. सेंद्रिय कर्ब आपल्याला सगळ्यांना माहिती, आपला भारत देश हा उष्ण कटिबंधामध्ये येतो आणि आपल्याकडे सूर्याचे किरण तिरपी पडतात, म्हणून दरवर्षी आपल्या शेतीतला सेंद्रिय कर्ब नष्ट होतो. म्हणून आपला शेतकरी काय करतो, उन्हाळ्यामध्ये जमीन नांगरली का गाईचं शेण शेतात नेऊन टाकतो आणि त्याच्यामुळे सेंद्रिय कर्बाची लेवल होते. इथं काय झालं, एक ट्रॅक्टर शेणखत हे या सिस्टममधून बनवण्यासाठी आणि टाकण्यासाठी जो वेळ गेला, तर इथं हे रोज 200 लिटर पाणी हे जीवाश्म तयार करतं. म्हणजे एक ट्रॅक्टर शेणखताची जेवढी मात्रा आहे तेवढी मात्रा आपण एका दिवसामध्ये या फुग्याद्वारे शेताला दिली. हा फुगा 5 ते 7 एकरपर्यंत काम करतो. जर ज्या ज्या शेतकऱ्यांनी हा फुगा बसवला आजपर्यंत आमच्या माध्यमातून, त्यांना कुठल्याही प्रकारचं रासायनिक खत आणायची गरज आली नाही. मी 2010 पासून माझ्या डाळिंब पिकाला आजपर्यंत कोणताही रासायनिक खत लावलेलं नाही. मी स्वतः जैविक शेती केली आणि मी आजपर्यंत या ठिकाणी मोठे मोठे टँक बनवले होते, ते गाळून देत होतो, फिल्टर बसवले होते. आता माझ्याकडे तंत्रज्ञान आलं, आता मला काही करायची गरज येत नाही, वास येत नाही. फक्त काय करायचं, याच्यातून 200 लिटर पाणी घातलं का समोर तुम्हाला बॅरल दिसतो, त्याच्यात 200 लिटर पाणी भरा. तुमच्या शेतातले जे काही कुजलेले फळं असतील ते फळं त्याच्यात टाका, काही भोपळे टाका, अन्नपदार्थ टाका, ते ह्या बॅक्टेरियाला. तर याच्यातला तो एअर तिथं समोर काढलेला आहे. आता हा फुगा, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा घटक शिल्लक राहत नाही, त्याच्यामुळं 15-20 वर्ष तो आरामशीर काम करतो. याच्यामध्ये फॉस्फरस, नायट्रोजन, जे जे घटक आपल्या शेताला पाहिजे, पिकाला पाहिजे, ते आपल्याला सगळे तपासून आम्ही तपासलेले आहे. 100% वनस्पतीला ते लागू होतात. आणि वनस्पतीचा एक नियम आहे, तुम्ही कितीही खत घाला, कितीही अन्नद्रव्य द्या, पण तिला जेवढं गरजेचं तेवढेच ते घ्या. म्हणजे तिला जे गरजेचं अन्न आहे, हे गरजेचं अन्न आपण दर 15-20 दिवसातून एका एकरला जर हे सोडलं तर गॅरंटेड आपलं पीक एकदम चांगलं येतं. म्हणून इथं जेवढे बी शेतकरी आले त्या सर्वांना मी असं म्हणेन, तुम्ही 100% जर तुमच्याकडे 1, 2, 3, 5 एकर जमीन असेल, तुम्ही कांदे, भाजीपाला, फ्लावर, द्राक्ष, डाळिंब कोणतंही उत्पन्न घेत असाल तर हा फुगा बसून कुठल्याही प्रकारचं रासायनिक खत वापरू नका. पण आम्ही रासायनिक खताच्या विरोधात नाही. जे पिकं ऊस, मका यांना जो खादाड पिकं आहे, ज्यांना ओर डोस लागतो, त्यांना आपण गरजेनुसार रासायनिक खतं देऊया. अशा पद्धतीने ह्या फुग्याचा उपयोग आपण करायचा. पुढे जाऊया.